नमस्कार, मी आशा माळी। आपण पाहता डिस्को न्यूज। द डिस्को न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार कर्नाटकमध्ये घडला होता। या घटनेचा निषेध राष्ट्रवादी शिवसेनेकडून करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महाराजांना दुधाचा अभिषेक करण्यात येत आहे। कल्याणमध्ये देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर पाटील यांनी कर्नाटकमध्ये आमचा आराध्य देवताची विटंबना केली त्याचा निषेध करतो। भाजपच्या मुख्यमंत्री असलेल्या या राज्यात भाजपने विष पेरण्याचे काम केले या विषपल्लीचा निषेध करतो। भाजपचा निषेध करतो महाराजांना ज्यांनी अपमान केला त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवर टीव्ही न्यूज। नकडकमध्ये काल ज्या प्रकारे आमचे आराध्य दैवत यांची विटंबना केली या विटंबनेचा आम्ही कानडिका भाषांचा आधी जाहीर निषेध करतो। भाजपचा मुख्यमंत्री असलेल्या या शहरामध्ये हे भाजपने विष पेरण्याचं काम केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेवर मोदींना दाखवलं जातं, त्यांची तुलना आमच्या आराध्य दैवतेशी केली जाते। ही विषवल्ली प्रवृत्ती याचा आज आम्ही इथे निषेध करण्यासाठी माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतदादा पाटील साहेबांनी आमच्या आराध्य दैवताचं दुग्ध अभिषेक करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं दुग्ध अभिषेक करावं असे आज कार्यक्रम आयोजला आणि या वतीने आज कानेगडांचा आम्ही निषेध करतो, भाजपचा निषेध करतो आणि लोकांनी आता रस्त्यावर उतरून या भाजपला अशाच प्रकारे विरोध करावा हे आम्ही आजच्या सुरुवात करून येणाऱ्या काळामध्ये कल्याणमध्ये कोविडचा नियम शिथिल झाल्यानंतर आमच्या महाराजांचा ज्यांनी अपमान केलाय त्याचा आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। या होत्या डिस्को टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस। तोपर्यंत धन्यवाद।